सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन आहे. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावरती मोठ्या उत्साहात साजरा होतोय. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवरायांवरती सुवर्ण नाण्यांचा अभिषेक केला जाईल. शिवराज्याभिषेक दिन स्वराज्य शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. यानिमित्तानं आज राज्यभरातील सर्व ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी सुद्धा उभारली जाणार आहे. तर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा थेट किल्ले रायगडावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी. त्यावरच आहे, आपण बघू शकता ध्वजारोहण जे आहे ते सध्याला करण्यात आलेलं आहे. एकूणच हा नगारखाना आहे. नगारखान्यात मोठ्या प्रमाणात ढोल ताशांचा गजर जो आहे तो आता सध्याला आपल्याला बघायला मिळतो आहे. अनेक जण शिवभक्त जे आहेत ते राज्यातनं दाखल झालेले आहेत. नगारखान्यातील हा ध्वजारोहण झाल्यानंतर साधारणपणे शाहीर कार्यक्रम जो आहे तो आता सध्याला राजदरबारामध्ये पार पडतो आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पालखीचं आगमन जे आहे ते राजसदर इथे होणार आहे. यात प्रामुख्यानं जे संभाजी छत्रपती महाराज आहे यांचे भव्य स्वागत जे आहे ते केले जाणार आहे. मिरवणुकीने राजसदरेवर आगमन जे आहे ते होईल. त्यानंतर प्रामुख्यानं संभाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते छत्रपती महाराजांना राज्य अभिषेक करण्यात येणार आहे. मेघडंबरीवरील छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक देखील यानंतर करण्यात येईल. त्यानंतर प्रामुख्यानं छत्रपती संभाजी महाराज जे आहेत ते उपस्थित असलेल्या शिवभक्तांना संबोधित करतील. एकूणच मोठ्या प्रमाणात मागील काही दिवसात राजकारण आपल्याला बघायला मिळालं आहे. यात राज्यसभेच्या निवडणुकांसंदर्भात देखील मोठ्या प्रमाणात भाष्य जे आहे ते आपल्याला बघायला मिळालं. अनेक संभाजी महाराजांकडनं जो स्वराज्य पक्ष आहे तो देखील स्थापन करण्यात आला. अशा परिस्थितीमध्ये संभाजी महाराज एकूणच घडलेल्या परिस्थितीवर असेल काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन विपुल सह अभिषेक मुठाळ, ABP.